आणि एक महत्त्वाची बातमी लसीकरणासंदर्भातली पाहूयात. लसींच्या पुरेशा साठ्या अभावी उद्या अर्थात 9 जुलैला मुंबईत सरकारी तसंच महापालिका केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आलंय. लसींचा साठा उपलब्ध होईल त्यानुसार योग्य निर्णय घेण्यात येणार आहे असं महापालिकेनं जाहीर केलंय. लस उपलब्ध झाल्यानंतर त्याबाबत नागरिकांना कळवण्यात येईल असंही सांगण्यात आलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज नागपुरात हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात जोरदार पाऊस बरसतोय, यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलेलं होतं. नागपुरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. पावसानं दडी मारल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. आज सकाळी 7 वाजल्यापासून शहरात पावसाला सुरुवात झाली. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात काही भागात पावसाचा जोर राहील अशी शक्यता आहे. गेल्या 15 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं भंडारा जिल्ह्यातही आज सर्वत्र हजेरी लावली. यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पाऊस नसल्यानं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवरती होतं, मात्र बरसलेल्या पावसामुळे त्यांना दिलासा मिळालाय. काल रात्रीपासूनच जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय. लाखांदूर तालुक्यातील 70 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे नगरपंचायतीच्या कामाचं पितळ उघडं पडलंय. प्रशासनानं सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधलेले आहेत, पण नाल्यांची योग्य व्यवस्था केलेली नाहीये. योग्य नियोजन न केल्यानं आता घरात पाणी शिरू लागलंय. यवतमाळमध्ये पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं शेतकरी आनंदून गेलाय. जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळतात. सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या, मात्र आता पावसानं खंड दिल्यानं पिकं करपू लागली, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. आता पुन्हा पाऊस वेळेवरती आल्यानं पिकांना नवसंजीवनी मिळालेली आहे. गोंदिया जिल्ह्यात बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. जून महिन्यातल्या दमदार आगमनानंतर पावसानं इथंही दडी मारली होती, त्यामुळे नागरिक उष्णतेनं हैराण झाले होते. तर शेतकऱ्यांनी पेरलेली पिकंही करपत चालली होती. अशातच आलेल्या या पावसामुळे बळीराजा सुखावलाय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड, मानोरा तसंच कारंजा तालुक्यात आज पाऊस बरसला. खरीपाच्या पिकांना या पावसाचा चांगला फायदा होणार आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे